कोल्हापुरातील पावसाळ्यात भेट देण्यासाठी 10 उत्तम पर्यटन स्थळे। पन्हाळा हा कोल्हापूरच्या पावसाळी पर्यटनातला मुकुटमणी मानला जातो। कोल्हापुरातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे वाडी रत्नागिरीचे श्रीक्षेत्र ज्योतिबा होय। दाट धुके, रिमझिम पाऊस आणि 10 पठारांचे मिळून बनलेले विस्तीर्ण असे मसाई पठार पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे। नाथपंथीय गैरीबानाथांचे मूळ स्थान असलेल्या गगनगड येथे गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते। महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणाऱ्या गगनबावड्यातील करुळ घाट नयनरम्य आहे। पश्चिम घाटातील डोंगर दऱ्या धबधबे मनाला मोहून टाकतात, त्यापैकीच एक राऊतवाडी हा प्रसिद्ध धबधबा आहे। कोल्हापूरपासून 70 किलोमीटरवर असणाऱ्या आंबाघाटातून आपल्याला मार्लेश्वर रत्नागिरी या ठिकाणी जाता येते। सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर वसलेला विशाळगड हा किल्ला शिलाहार काळात बांधला होता। कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात असणारा रामतीर्थ धबधबा हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहातून पुढे प्रवाहित होतो। कोल्हापूरपासून जवळपास 56 किलोमीटर अंतरावर बरकी धबधबा आहे।